जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा नवा आदर्श। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नुकतीच जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर 2019 रोजी संपन्न झाली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन प्रल्हाद इगे तर उद्घाटक म्हणून चेअरमन गोपाळराव पडेले उपस्थित होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून चेअरमन महादेव खिचडे, चेअरमन मोहनराव हक्के, शिक्षक नेते लायक पटेल, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शादुल शेख, माजी चेअरमन सचिन मुदगुडे उपस्थित होते। यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त सुवर्णा ढोबळे, तात्याराव भोसले यांचा सत्कार करण्यात आला। तर मानव सेवा पुरस्कार प्राप्त प्रमोद हुडगे, नेशन अवार्ड प्राप्त शारदा अंतुरे, फड प्रभावती, सहाय्यक रचनाकार निखिल बिरले यांचा गौरव करण्यात आला। पतसंस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा भर पेहराव देऊन सन्मान करण्यात आला। सभासदांच्या पाल्यांनी MBBS, BDS, BMS साठी प्रवेश मिळवलेल्या पाल्यांना 7000 रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आले, तर 90%पेक्षा अधिक गुण घेऊन प्राविण्य मिळवलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला। सावित्रीबाई फुले योजना, राजमाता जिजाऊ कन्यादान योजना या अंतर्गत धनादेश वाटप करण्यात आले। सभासदाच्या मुलीच्या लग्नाला 11000 रुपये व अनाथ पाल्यांना 5000 रुपये आर्थिक मदत देण्यात आली। मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत व मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णयही पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे। अशा अनेक योजना चाकूर शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात येत आहेत। राज्य महामार्गावर 3 मजली इमारत व कॉम्प्लेक्सचे लवकरच अनावरण होणार आहे। 2018-19 या आर्थिक वर्षात निव्वळ 49,68,215 रुपये इतका नफा प्राप्त झाला आहे। सभासदांना 7% इतका लाभांश वाटप केला जाणार आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन प्रल्हाद इगे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रमोद हुडगे, राम चिंचोळ यांनी केले, तर आभार चेअरमन शिवारस्वामी यांनी व्यक्त केले। सुशील वाघमारे, महाभारत न्यूज, चाकूर।